जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। वादळी वाऱ्यासह झालेल्या पावकाळी पावसामुळे जामनेर तालुक्यातील केकतनी बोरा येथील शेतकऱ्याच्या शेतातील कारल्याच्या पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे। केकतनी बोरा येथील शेतकरी अशोक कृष्णा पाटील यांनी 2 एकरमध्ये कारल्याची शेती केली होती, परंतु काल वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे कारल्याच्या वेलांसाठी उभारलेले मांडव हे भुईसपाट झाले असून कारल्याच्या पिकाचे देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे। शासनाने सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेताचे पंचनामे करून लवकरात लवकर नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी हे शेतकरी करत आहेत। अशोक कृष्णा पाटील राहणार केकतनी बोरा। आज काल संध्याकाळी वादळी वाऱ्यासह जो अवकाळी पाऊस केकतनी बोरा शिवारामध्ये आला, त्या शिवारामध्ये आमचे फळबाग वगैरे असं भाजीपुला असल्यामुळे आम्ही कारल्याची शेती लावलेली आहे। 2 एकर कारले लावलेले आहे, ते मंडप उभे केलेले असताना या मंडपाचे आमचे नुकसान झालेलं आहे आणि या नुकसानामध्ये सर्व मंडप कारल्याचा सर्व मंडप खाली कोसळला असल्यामुळे आमचं पूर्ण जे कारल्याचं उत्पन्न आहे ते यामुळे नष्ट झालेलं आहे, जमीनदोस्त झालेलं आहे। या अनुषंगाने आजपर्यंत म्हणजे आजही पूर्ण दिवस निघून गेला, मात्र पंचनाम्यासाठी कोणताही अधिकारी किंवा तलाठी वगैरे या शेतापर्यंत येऊन पोचलेलं नाही। माझी शासनाला विनंती आहे की तात्काळ या शेतकऱ्यांची म्हणा माझ्यासारख्या या गरीब शेतकऱ्याची असे नुकसान झाले, अनेक शेतकऱ्यांचे मक्के जमीनदोस्त झालेले, या शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन सण अधिकाऱ्यांनी तात्काळ पंचनामे केले तर शेतकऱ्यांना तेवढाच आधार मिळेल ही माझी शेतकरी म्हणून आपणास अपेक्षा आहे। या बातमी तिथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा, तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।